जालन्यातील अकोलेदेव गावातले हे आहेत भाऊराव तरेकर. वयाच्या साठीतही यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आहे. त्याचं कारणही तसंच आहे. शेतातील हळदीचं पीक आता मोठं होत आहे, त्यातून त्यांना मोठी रक्कम मिळणार आहे. त्यांच्या श्रमाचं सोनं त्यांना पाहायला मिळत आहे. हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत आहे. गटशेतीच्या माध्यमातून आणि नवीन तंत्रज्ञानाला जवळ केल्यानंच हा चमत्कार घडल्याचं भाऊराव अभिमानानं सांगतात. प्रयोगात सामील झाले तेव्हा 3 एकर शेत असलेले भाऊराव आता 25 एकराचे मालक आहेत. खूप उत्पन्न वाढलं. कापसाचं वाढलं, अद्रकचं वाढलं, हळद वाढली, आम्ही विहिरी केल्या, ठिबक केलं, शेततळं केलं आणि मग सगळ्या सुविधा वाढल्यामुळं आमचं आम्हाला 2 पैसे शिल्लक मिळू लागली. 2 पैशानं शिल्लक मिळाल्यावर तर मग राहणीमान बदलतं, शेती बदलती, काय जे सगळ्या गोष्टी आपल्या बदलून जात्या. याच गावातील लक्ष्मण सवडे ही भाऊरावांचे सहकारी. या तरुण शेतकऱ्यानं सुद्धा गटशेतीच्या माध्यमातून मोठा विकास साधलाय. आपल्या शेडनेट होम मध्ये आता ते टोमॅटोच्या बियांचं पीक घेत आहेत. यातून मोठा नफा मिळेल असं ते सांगतायत. त्यांची गटशेती बाबतची प्रतिक्रिया तर फारच बोलकी आहे. माझ्यासारखा शेतकरी सुद्धा या अशा शेडनेटमध्ये घुसत नाही, पण आज जर 1 एकरात 12 लाख रुपये खर्च करून जर शेडनेट उभं करायचं तर ही गट शेतीमुळे एक ताकद मिळाली. आणि आता गट शेती ताकद मिळाल्यामुळे डॉक्टर कापसे असन की यांनी मला हायटेक तंत्रज्ञान समजून सांगितलं आणि या समजून सांगितल्यामुळे मला एक उत्साह मिळाला. 10 गुंठ्याचं नेट असेल तर मला 2.5 लाख रुपये आधी मिळतात, 50,000 रुपये खर्च आणि तरी 2 लाख रुपये मला उरतात. हे दोन्ही शेतकरी काही वर्षांपूर्वी अगदी सामान्य होते, मात्र एकीच्या बळावर त्यांनी स्वतःचं जीवन बदललं. आज सधन शेतकरी म्हणून त्यांची गणना होते ती यामुळेच. त्यामुळे खचून न जाता परिस्थितीला सामोरं गेलं तर दुष्काळी भागातही सोनं उगवतं हे या शेतकऱ्यांच्या कर्तृत्वानं सिद्ध होत आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.